महाबळेश्वरला आलेली आहे आणि आपण बघतोय की राज्यामध्ये सर्वत्रच असा कुठला जिल्हा राहिलेला नाहीये की ज्या ठिकाणी महिला आणि मुलींवरती अत्याचार, लैंगिक अत्याचार होत नाहीयेत, सामूहिक बलात्कार होत नाहीयेत. सातारा जिल्ह्यामधली 6 महिन्यातली अल्पवयीन मुलीवरती अत्याचार, त्याच्यातनं प्रेग्नेंट आणि या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळपास 5 घटना आतापर्यंत घडलेल्या आहेत. मागेही मी येऊन गेले होते, मग ते सोमर्डी असेल, ते बेलवडी असेल, आणखीनही गावांची आहेत. नेवेकरवाडीचा आता 10 वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी बलात्कार झालेला आहे. बेलवडी कुडाळच्या 10 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. त्याच्यानंतर सोमर्डीमध्ये 15 वर्षीय मुलीवरती त्या ठिकाणी सामूहिक बलात्कार झाला, त्याच्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. आणि अशा या घटना ज्या वारंवार वाढताना आपल्याला दिसत आहेत. विशेषतः महाबळेश्वरची ही जी घटना आहे ही अतिशय भयानक अशी घटना आहे की एक 16 वर्ष 1 महिना या वयाच्या मुलीवरती त्या ठिकाणी सामूहिक अत्याचार केला गेला आणि त्यातनं ती मुलगी गर्भवती राहिली. यामध्ये बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत ज्याची उत्तरं शासन आणि पोलीस प्रशासन यांना, महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी लागतील. त्यातल्या महत्वाची गोष्ट की जे काही 13 आरोपी यामध्ये पकडले गेले त्यामध्ये 2 मुख्य आरोपी गेले, पण जी माहिती आम्हाला मिळतीये ते मुख्य आरोपी 2 नसून मुख्य आरोपी 6 जण आहेत. त्यातल्या 4 आरोपींना बोलवून त्यांची विचारपूस करून त्यांना सोडून देण्यामध्ये आलं. जी माहिती आम्हाला मिळते त्यानुसार मुलीची मनस्थिती त्यावेळेला नीट नव्हती आणि त्यामुळे नक्की ही 4 माणसं त्याच्यामध्ये होती किंवा नाही याची पुष्टी होऊ शकली नाही अशी पोलिसांकडनं माहिती मिळतीये. पण आपल्याकडे या सगळ्या घटनेतून जात असताना मुलीच्या मानसिकतेची, तिच्यावर असणाऱ्या दडपणाची किंवा तिच्या मानसिक स्थितीची आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि त्यामुळे पोलिसांकडे ही मागणी आमची की त्यांनी अजूनही 164 झालेला नाहीये, त्यामुळे ऍडिशनल आपल्याला पुरवणी त्या ठिकाणी करता येईल, तिचा जबाब जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी नोंदवता येईल. 164 अजून झालेला नाही, त्यामुळे भीती सुद्धा आहे की यामध्ये पीडिता आणि तिच्या कुटुंबियांवरती दबाव टाकण्यात येऊ शकतो, त्यांना प्रेशराइज केलं जाऊ शकतं आणि त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीकडे अतिशय बारीक पद्धतीने लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. यामध्ये जे 6 आहेत त्या अरेस्ट केलेले आहेत. पहिला प्रश्न होता की संशयित जे आहेत चौघं त्यांना का सोडलं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या महाबळेश्वरचे जे माजी नगराध्यक्ष आहेत ज्यांचं नाव बावळेकर आहे, त्यांची 2 मुलं सुद्धा या ठिकाणी आरोपी आहेत. एकाचं नाव आहे सन्नी बावळेकर, दुसऱ्याचं नाव आहे योगेश बावळेकर. या दोघांपैकी एक वकील सुद्धा आहे अशी माहिती मिळतीये आणि ते दोन्ही आरोपी हे फरार आहेत, ते काही पोलिसांना अजून मिळालेले नाही आहेत. आता यांना मुख्यतः जे आरोपी केलेलं आहे ते जे दिसतंय प्रथमदर्शनी की चुकीचं कृत्य चालू असताना त्याला समर्थन देणं, ते लपवणं, पोलिसांना न सांगणं, आता या सगळ्या गोष्टींसाठी जर बावळेकरांच्या या दोन्ही मुलांना अटक करण्यात आली असेल, अटक म्हणजे झालेली नाहीये, आरोपी केलेलं आहे, तर त्यांच्यासोबत आता माझा पुढचा प्रश्न हा आहे की मग जे त्यांचे वडील आहेत जे दत्तात्रय बावळेकर यांना आरोपी का केलं नाही? कारण हा बॉन्ड बनवताना किंवा ती तिथली पूजा होताना, बाळ हँडओव्हर करताना, एवढंच नाही तर या ज्या सगळ्या काही म्हणजे पूजा करताना, मूल दत्तक देताना, बॉन्ड झाला त्यावेळेला, या सगळ्या वेळेला स्वतः दत्तात्रय बावळेकर हे त्या ठिकाणी हजर होते, उपस्थित होते, त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी झाल्या याची पुष्टी सीसीटीव्ही मधनं मिळू शकते. ज्या हॉटेल सनीमध्ये हा जो सगळा पूजेचा प्रकार जो सगळा त्या ठिकाणी झाला त्यावेळेलाही बावळेकर स्वतः उपस्थित होते आणि मग ते सगळे स्वतः उपस्थित असताना त्यांच्या समोर अशा पद्धतीचं चुकीचं कृत्य होत असताना त्यांनी पोलिसांना कळवलं नाही, ते त्या ठिकाणी या विषयावर बोलले नाहीत, म्हणजेच त्यांनी हा गुन्हा लपवायचा प्रयत्न केला. मग या सगळ्या घटनेमध्ये हे बावळेकर यांना पोलिसांनी आरोपी का केलं नाही? जो पुजारी बोलवला गेला, जो जंगम बोलवला गेला, जो बॉन्ड करणारा बोलवला गेला, त्यांना फोन कोणी केले? कोणाच्या सांगण्यावरनं ते हॉटेल सन्नीला आले? याच्यासाठी त्यांची सीडीआर चेक करायला पाहिजे पोलिसांनी की त्यांना नक्की बोलवलं कोणी, कोणाच्या सांगण्यावरनं ते त्या ठिकाणी आले, हा पुढचा प्रश्न आहे. आता ज्या सन्नी हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे अद्याप आलेलं नाहीये ते खराब झालं म्हणून सांगण्यात आलं, पण मला मिळालेल्या माहितीनुसार
जे हे सीसीटीव्ही मेंटेन करणारा जो माणूस आहे त्याने स्पष्ट सांगितलंय की सीसीटीव्ही वेल कंडिशन मध्ये होते. मग ज्या दिवशी पूजा झाली त्याच दिवशी ते खराब झाले का, किंवा यामध्ये काही लपवायचा प्रयत्न होतोय का, याचं सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे. बावळेकरांचा एक मुलगा ऍडव्होकेट आहे आणि ऍडव्होकेट असताना त्याने अशा पद्धतीचं गैरकृत्य, त्याला समर्थन किंवा आणखीन काही, तर त्याच्यासाठी त्याची सनद पहिल्यांदा रद्द व्हायला पाहिजे, ही सुद्धा आमची त्या ठिकाणी मागणी आहे. सगळ्यात महत्वाचं, 21 सप्टेंबर 2021 रोजी मुलीचा जबाब नोंदवला गेला आणि 22 सप्टेंबर 2021 रोजी रिमांड रिपोर्ट तयार झाला. त्या रिमांड रिपोर्टमध्ये आरोपी किती होते, तर जे सगळे आरोपी होते त्याच्यामध्ये मुख्य दोन आरोपी, बॉन्ड देणारे, बॉन्ड घेणारे, नोटरी करणारे, दत्तक विधी करणारे, असे सगळ्यांचा रिमांड रिपोर्ट त्या ठिकाणी होता. याच रिमांड रिपोर्टमधला आरोपी क्रमांक 9 ज्याचं नाव आहे योगेश बावळेकर, हा 22 तारखेला पोलीस स्टेशनला उपस्थित होता. आणि मग जर आरोपी क्रमांक 9 योगेश बावळेकर ज्या दिवशी रिमांड रिपोर्ट पोलिसांनी बनवला त्या दिवशी पोलीस स्टेशनला हजर होता, तर पोलिसांनी त्यांना अटक का केली नाही, हा माझा पुढचा प्रश्न आहे. आणि त्यासाठीच यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनच्या कार्यवाहीवर किंवा ते करत असलेल्या कामावर फार मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. त्याशिवाय वकील आणि जंगम म्हणजे पुजारी ज्यांनी ही पूजा वगैरे केली त्यांना अरेस्ट व्हायच्या फक्त 2 दिवस आधी बावळेकर हे बॉन्ड करणारे हिरवे वकील आणि त्याच्याबरोबर नोटरी करणारे फरांदे वकील यांच्यासोबत जिल्हा सरकारी वकिलाकडे गेले होते याची पक्की माहिती आहे. मग ते तिथे का गेले होते, कशासाठी गेले होते, प्रकरण दडपण्यासाठी गेले होते, प्रकरणाला दाबण्यासाठी गेले होते, याची सुद्धा माहिती ती त्या ठिकाणी पोलिसांनी स्पष्ट करायला पाहिजे. यामध्ये एकच अतिशय चांगली गोष्ट ही आहे की या प्रकरणाच्या ज्या आयो आहेत किंवा ज्यांनी स्वतः शिवमोटोमध्ये हे प्रकरण ताब्यात घेतलं आणि ते प्रकरण महाराष्ट्रापर्यंत आणलं, त्या DYSP शीतलताई खराडे ज्या डॉक्टरही आहेत त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आउटस्टँडिंग काम केलेलं आहे. स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन हेच नाही, याच्यासोबतच नेवेकरवाडीमध्ये जो 10 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला जो एका 65 वर्षाच्या माणसाने केला त्याच्या हे प्रकरण मिटवण्यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि इतर सदस्य असे 6 जण यांच्यावर पण कारवाई करण्याचं धारिष्ट्य या DYSP शीतल खराडे ताईंनी दाखवलेलं आहे. कोणी त्यांच्याकडे गेलं नाही, शिवमोटोमध्ये त्यांनी या सगळ्या तक्रारींची दखल घेतली आणि आज एवढं मोठं दुष्कृत्य जे आहे हे समोर आलेलं आहे, म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करीन. मला विशेषतः SP सांगायचंय साताऱ्याच्या की या केसचं पूर्ण निकाल लागेपर्यंत हे प्रकरण DYSP शीतलताईंच्या शिवाय इतर कुणालाही हँड ओव्हर करू नये. बऱ्याचदा या केसेसमध्ये पॉलिटिकल माणसं आहेत, बावळेकर जे आहेत ते शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आहेत, त्यामुळे या केसमध्ये प्रेशर क्रिएट होणं हे अगदी साहजिक आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतोय की ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांचे बगलवच्चे आमदार, मंत्री हे ज्या ज्या केसेसमध्ये अडकलेले आहेत त्या त्या ठिकाणी पोलिसांची भूमिका ही अतिशय संशयास्पद राहिलेली आहे. ज्याचं मुख्य उदाहरण म्हणजे संजय राठोडची केस, पुणे पोलिसांनी अद्याप त्याच्यात FIR केला नाही. त्याचं दुसरं मुख्य उदाहरण मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवकांचा अध्यक्ष, बी समरी करण्याची अतिशय घाई ज्याच्यावरती औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आणि मला औरंगाबाद खंडपीठाचं अर्थात न्यायव्यवस्थेचं मनापासून इथं आभार मानायचे की सत्तेने उन्मत्त झालेल्या या मस्तवाल घोड्यांच्या नाकात व्यसन घालणं गरजेचं होतं आणि त्यामुळे मेहबूब शेखच्या बाबतीमध्ये सुद्धा बी समरी केलेली पोलिसांनी ही मॅजिस्ट्रेट साहेबांनी आणि औरंगाबाद खंडपीठांनी त्या ठिकाणी फेटाळलेली आहे. पुन्हा एकदा रिइन्व्हेस्टिगेशन करण्याचं काम त्या ठिकाणी दिलेलं आहे. 376 गुन्हा दाखल असताना सुद्धा मेहबूब शेख अँटिसिपेटरी बेल घ्यायला गेला नाही, कारण त्याला कल्पना होती की माझं काही होऊ शकत नाही, पोलीस मला अरेस्ट करू शकत नाही, त्यामुळे ही चांगली एक थप्पड ही त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना मिळालेली आहे. या केसमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षाचा माजी नगराध्यक्ष इन्वॉल्व आहे,
त्याच्या दोन मुलांना आरोपी केलेला आहे. माझा तर पुढचा प्रश्न हा आहे की स्वतः बावळेकर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांना आरोपी का केलं गेलं नाही, आणि त्याचं सुद्धा उत्तर हे त्या ठिकाणी शासन प्रशासनाने द्यायला पाहिजे. मला आनंद वाटला की आतापर्यंत साताऱ्यामध्ये इतक्या घटना घडल्या ज्याचा मी आता उल्लेख केला की गेल्या 6 महिन्यामध्ये 5 प्रकार तर हेच घडले. छोट्या छोट्या मुलींवरचे अत्याचार, 50 वर्षाच्या मुकबधीर बाईवरती त्या ठिकाणी झालेला बलात्कार, गटशिक्षण अधिकाऱ्याकडनं शिक्षिकेकडे केलेली शरीर सुखाची मागणी, पण या सगळ्यावरती कधीही न बोलणारे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी मात्र काल या प्रकरणावर त्या ठिकाणी तोंड उघडलेलं मी ऐकलं. आनंद वाटला. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमच्या एका कार्यकर्त्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दुसरे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी इनिशिएटिव्ह घेत मुंबईच्या बोरिवलीच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. हरकत नाही, पण याच्यामुळे ज्याला त्यांना जी काही उत्तरं द्यायची ती निश्चितपणे देतीलच, पण किमान याच्यामुळे तरी राज्याला 2 गृहराज्यमंत्री आहेत हे महाराष्ट्राला कळलं, हे पण काही कमी नाही. कारण इतक्या घटना झाल्या त्याच्यावर कुठे साधी बोटभरही प्रतिक्रिया देण्याचं सौजन्य या दोन्ही गृहराज्यमंत्र्यांनी दाखवलं नाही. आणि म्हणून त्यांनी काल मी म्हटलेलं ऐकलं की आम्ही कोणाला सोडणार नाही. साहेब, तुम्ही कोणाला पकडलं पण नाहीये हे मला सांगायचंय. जे तुम्ही सांगताय की आम्ही कोणाला सोडणार नाही आहोत, आम्ही याच्यामध्ये काय करणार आहोत, निष्पक्षपणे काही करणार आहोत, तुम्ही कोणाला पकडलंही नाही अजून. जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही पकडलेलं नाहीये. तुमचा माजी नगराध्यक्ष हा या सगळ्या गोष्टीला साक्षीदार होता, त्याच्या समोर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, मग तो आरोपी कसा होऊ शकत नाही हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळे यामध्ये बावळेकर जे माजी नगराध्यक्ष आहेत महाबळेश्वरचे, त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावं. त्यांचा मुलगा जो ऍडव्होकेट आहे त्याची सनद रद्द करण्यात यावी. एवढंच नाही तर 2 दिवसापूर्वी कोणाच्या जंगम आणि वकिलाच्या अरेस्ट व्हायच्या 2 दिवसापूर्वी नोटरी करणारे फरांदे वकील आणि दुसरे हिरवे वकील यांच्यासोबत हे बावळेकर जिल्हा काय नाव आहे त्यांचं, जिल्हा सरकारी वकिलाकडे, जिल्हा सरकारी वकिलाकडे का गेले होते त्याचं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्टीकरण होणं अतिशय गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं, मुलीचा अजून 164 झालेला नाहीये. या सगळ्या घटनेमधून मला माहित नाही बिचारीची आता काय अवस्था असेल, ती आणि तिचं कुटुंब कुठल्या फेजमधनं जात असेल. तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता की या प्रकरणाची तक्रार द्यायला कोणी आलेलं नाही, याच्यावरनच तुम्हाला या प्रकरणाची ग्रॅव्हिटी समजू शकते. कोणीही तक्रार द्यायला आलेलं नाहीये. तक्रार द्यायला न जाणं, 9 वर्ष 9 महिने 16 वर्ष 1 महिन्याच्या मुलीला घरामध्ये ठेवून तिची डिलिव्हरी करून घेणं, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की त्या पीडितेची आणि तिच्या पीडितेच्या परिवाराची काय अवस्था असू शकते. दहशत असेल, भीती असेल की त्या बाहेरही नाही जाऊ शकल्या, ना त्या तक्रार दाखल करू शकल्या. आणि म्हणून DYSP शीतल मॅडमचं मनापासूनचं अभिनंदन करेन आणि कौतुक पण करेन मी की त्यांनी शिवमोटोमध्ये या घटनांची दखल घेत हा सगळा प्रकार उघडकीला आणला. महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी हा एक स्ट्रॉंग मेसेज आहे. एका ठिकाणी औरंगाबादचा DCP दीपक गिरी, मेहबूब शेखच्या केसमधला आयोग ACP निशिकांत भुजबळ, त्याचबरोबरीने संजय राठोडच्या केसमधला वानवडी पोलीस स्टेशनचा सिनियर PI दीपक लगड, त्याचबरोबरीने पारनेरचा PI बळक यांच्यासारखी काळीमा फासणारी लोक ही पोलीस दलाचं नाव खराब करण्यासाठी आहेत. त्याच वेळेला शीतल मॅडम सारख्या ज्या DYSP आहेत आज साताऱ्याच्या, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह घेत या प्रकरणांची, म्हणजे हेच नाही तुम्हाला मी नेवेकरवाडीचं सुद्धा प्रकरण या ठिकाणी सांगितलं, अशा या शीतल खराडे मॅडमना आणखीन परमेश्वराने बळ द्यावं अशी सुद्धा मी प्रार्थना करीन. मी अजून त्यांना भेटलेली नाहीये, पण नक्की मी त्यांना भेटेन, त्यांचं अभिनंदन करेन. पण पुण्याचे SP त्याच्याच बरोबरीने महाराष्ट्राचे DG साहेब, महाराष्ट्राचे गृहमंत्री साहेब, तुमचे इकडचे गृहराज्यमंत्री साहेब, या सगळ्यांना मला सांगायचंय की या केसपासनं त्यांना हटवू नका. या केसपासनं तुम्ही त्यांना हटवलं म्हणजेच तुम्हाला आता आणखीन काही सांगायची गरज नाहीये. याच्या आधी सुद्धा इथं काम करणाऱ्या तेजस्वी सातपुते, अतिशय उत्तम काम करणाऱ्या SP त्या ठिकाणी होत्या, त्यांनाही कशा पद्धतीने त्यांची ट्रान्सफर या साताऱ्यामधून केली गेली ती आजही आम्ही विसरलेलो नाही आहोत. ठीक आहे, आता आलेले आहेत बन्सलजी, तेही त्यांचं काम चांगलं करताय, परंतु ज्या पद्धतीने असल्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये, विशेषतः ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षांचे लागे बांधे असलेली लोक आहेत, त्या केसेसमध्ये या घटना घडण्याबद्दल नाकारू शकत नाहीये.
त्यामुळे आजचा आमचा हा इशारा आहे सरकारला सुद्धा, त्याचबरोबरीने इथल्या एसपींना सुद्धा आणि महाराष्ट्राच्या डीजींना विनंती आहे की या केसपासून या शीतल मॅडम ज्या आहेत डीवायएसपी यांना, आपण शीतल खराडे यांना या केसपासून हटवू नये. अतिशय चांगल्या पद्धतीने तपास चाललाय. आमच्या डोक्यात असलेले जे प्रश्न आहेत किंवा डोक्यात असण्यापेक्षा जे सरकमस्टन्सेस आम्ही बघतोय त्या अनुषंगाने उपस्थित झालेले प्रश्न आहेत त्याच्यावरती सुद्धा नक्की काम व्हावं. बावळेकरांनाही अटक व्हायला हवी, त्यांच्यावरही कारवाई करायला हवी आणि त्याचबरोबरीने बाकीचे जे प्रश्न उपस्थित केलेत त्याची उत्तरं शासन आणि प्रशासन यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला पाहिजे.